मासे खरेदी संबंधी टिप. मासे, कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास जर खड्डा पडला तर मासे शिळे व खराब आहेत असे समजावे. पापलेट, रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेटं ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाने आल्यास पापलेट ताजी असतात, लाल पाने आल्यास पापलेट शिळी असतात. तसेच पापलेट शिळी व खराब होत असल्यास त्यांना पिवळसा रंग येऊ लागतो. भिंगी, सुरमई, रावस, कर्ली आणि हलवा. सुरमई, रावस, कर्ली व हलवा घेताना घट्ट बघून घ्यावे. माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे असतात व काळसर भाग दिसल्यास मासे शिळे व खराब असतात. कोळंबी, कोळंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते. पांढरी कोळंबी पचायला हलकी व चवीला जास्त चांगली असते. लाल कोळंबी, काळसर, लाल व हिरवट पांढऱ्या रंगाची लाल कोळंबी ताजी असते. ही कोळंबी रंगाने ऑरेंज कलरची होऊ लागली की ती शिळी व खराब झाली असे समजावे. तसेच शिळ्या व खराब कोळंबीची डोकी तुटलेली असतात. ताजी कोळंबी घट्ट व कडक सालीची असते. शिळ्या व खराब कोळंबीचे साल मऊ पडलेले असते व घाण वास येतो. पांढरी कोळंबी पांढऱ्या स्वच्छ रंगाची घट्ट चमकदार दिसणारी ताजी असते. पांढऱ्या कोळंबीला जर पिवळसर काळा रंग येऊ लागला तर ती शिळी व खराब होत आली असे समजावे. तसेच कोळंबीची डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली व साल मऊ पडलेली कोळंबी शिळी व खराब झालेली असते, ती घेऊ नये. करंदी, तांबूस सफेद रंगाची घट्ट सालीची करंदी ताजी असते. बांगडे, काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. बांगडे शिळे व खराब झाल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ पडतात, दाबल्यास खड्डा पडतो. बोंबील, ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे घट्ट व चमकदार दिसतात. त्यांच्या तोंडाला आतील भाग लाल असतो. बोंबील शिळे व खराब होत आले की त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो. मुडदुशा, रेनव्या पांढऱ्या स्वच्छ घट्ट चमकदार दिसणारा मुडदुशा ताज्या असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या की त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात. मांदेली, पिवळसर सोनेरी रंगाची घट्ट व तोंडाची आतील भाग लालसर असलेली मांदेली ताजी असतात. मांदेली शिळी व खराब होऊ लागली की तिला ऑरेंज रंग येऊ लागतो व ती मऊ पडतात. ताज्या मांदेलीवर खवले असतात तर शिळ्या मांदेलीवरचे खवले निघालेले असतात. बोय, काळसर चमकदार रंगाची घट्ट बोय ताजी असते. जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमूस वास असतो. शेवण, खाडीची मोठी कोळंबी. शेवण व खाडीची मोठी कोळंबी घेताना घट्ट व कडक सालीची व ताजी बघून घ्यावी. ओला जवळा घेताना पांढऱ्या स्वच्छ रंगाचा ताजा बघून घ्यावा. शिंपल्या, तिसऱ्या शिंपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात किंवा जिवंत असणाऱ्या तोंडे उघडझाप करणाऱ्या घ्याव्यात. शिंपल्या खराब व शिळ्या झाल्या की त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात, मिटत नाहीत. पिवळ्या रंगाचे शिंपल्यासारखे दिसणारे खुबे घेऊ नयेत. त्यांच्या आतील मास्टे पांढरी व चिवट असतात, शिजत नाहीत. कालवे घेताना पांढऱ्या रंगाची मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत. छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त निघते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात. चिंबोरी, खेकडे. चिंबोरी घेताना काळसर रंगाच्या जिवंत व चालणाऱ्या बघून घ्याव्यात. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पाहावी. खेकड्याची पाठ कडक असल्यास खेकडे आतून मासाने भरलेले असतात व दाबल्यानंतर पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात, त्यात खायला काही मिळत नाही. देशी चिकन म्हणजेच कंट्री चिकन. देशी चिकनला रंगबिरंगी पिसे असतात. देशी चिकनला शिजायला वेळ जास्त लागतो पण चवीला चांगल्या असतात व जास्त शिजल्या तरी शिजून कुस्करत नाहीत. देशी चिकन 1.25 किलोपेक्षा मोठ्या घेऊ नयेत. जास्त मोठ्या घेतल्या जून असतात व शिजायला वेळ लागतो व चिरताना मासांचे दोर निघतात. बॉयलर चिकनला सफेद पिसे असतात. बॉयलर चिकन घेताना शक्यतो पिसांसह 1.5 किलोपेक्षा मोठ्या घेऊ नयेत. 2 किलो वजनाची चिकन असल्यास चिरताना मासांचे दोर निघतात व चवीलाही कमी असतात. इंग्लिश चिकनला सफेद पिसे असतात. इंग्लिश चिकन शिजायला वेळ जास्त लागतो पण चवीला चांगल्या असतात व जास्त शिजल्या तरी शिजून कुस्करत नाहीत. इंग्लिश चिकन 1.25 किलोपेक्षा मोठ्या घेऊ नये. जास्त मोठ्या घेतल्या जून असतात व शिजायला वेळ लागतो व चिरताना मासांचे दोर निघतात. मटन म्हणजेच मीठ. मटन घेताना फिकट गुलाबी रंगाचे बघून घ्यावे. ते मटन कोवळे असते व पटकन शिजते. लालसर तांबूस रंगाचे मटन जून असते. ते शिजायला वेळ लागतो व त्याला एक प्रकारचा उग्र वास येतो.